निर्णय तो हुआ है, आज निर्णय माननीय शिंदे साहब के हक में हुआ, ये बात तो क्लियर हो गई है कि शिंदे साहब ही अभी सीएम रहेंगे, इसमें तो कोई दो राय नहीं है। संजय राउत कुछ भी बोलेंगे तो उसमें उनको कोई मतलब नहीं, लेकिन आज एनसीपी ने भी वापस दो लोगों के खिलाफ न्यायिक बात हो गई है। मुझे ऐसे लगता है कि इसका भी निर्णय अभी माननीय उच्च न्यायालय करेगा, सर्वोच्च न्यायालय करेगा, उसके लिए और थोड़ा समय लगेगा। ये परिवारवाद के कारण ही हो रहा है। देखो आज अजित दादा इतने गद्दावर नेता है, सभी महाराष्ट्र को पता है वो कितने पावरफुल नेता है, उनका सब उनके बारे में सभी को पता है। सही मायने में एनसीपी की दौड़ जो है वो उनके हाथ में देना चाहिए, लेकिन आज मतलब बहुमत का अनादर भी उसमें हुआ है। सभी विधायक भी चाहते थे, एमपी भी चाहते थे, उनके प्रमुख कार्यकर्ता भी चाहते थे, उसके बावजूद भी शरद राव जी ने जो अपने लड़की को बच्चे को सब कार्यभार सौंपा है, उसके वजह से ये हुआ है। परिवारवाद इसका मूल कारण है, आज ये तो कोई नकार नहीं सकता। मराठी मध्ये मराठी कारण अजित पवार ने परिवारवाद हा त्यांच्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे का? अजित पवारांकडे ह्या सगळ्या गोष्टी दिल्या असत्या तर हे सगळं राहिलं असतं असं वाटतंय का? साहजिक आहे, हा परिवारवाद मी माझे मुलं माझे मुली या सगळ्या परिवार मारामध्ये हा पक्ष अडकलेला आहे। तुम्ही काँग्रेस घ्या गांधी घराण्यावर, तुम्ही शिवसेना घ्या ठाकरे घराण्यावर, तुम्ही आता राष्ट्रवादी घ्या पवार घराण्यावर। भाजप मध्ये असं नाहीये, भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, ही संघटनेवर चालणारी पार्टी आहे। बाकी आज आपण जर राष्ट्रवादी काँग्रेस तर खरं म्हणजे अधिकारी या पक्षामध्ये जे ताकदवार नेता होते, कद्दावार नेता आहेत, सगळ्या दृष्टीने हुशार नेते, ते अजितदादाच पॉवरफुल नेते होते। परंतु त्यांनाही मागच्या आपण बघितलं महिना दोन महिन्यामध्ये मीटिंग झाल्या बैठक झाल्या त्यात त्यांना डावललं, पवार साहेबांनी स्वतःच्या मुलीला पुढे केलं, आणि त्यामुळे सगळ्याच लोकांमध्ये आमदार खासदार कार्यकर्त्यामध्ये प्रमुख सगळ्यामध्ये असंतोष झाला। आणि त्याचा हा परिपाक आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेस ही दुभंगलेली आहे, अनेक आमदार हे पक्ष सोडून आता आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत।